मतदारसंघातून भाजप, शिवसेना, आरपीआय, महायुतीचे उमेदवार मनोज कोटक यांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. यावेळी मुलुंड पश्चिम येथील 5 रस्ता येथील अंबामाता मंदिर येथील देवीचे दर्शन घेऊन या कोटक यांच्या रॅलीला सुरुवात करण्यात आली. जवळपास 4 किलोमीटर अंतर कापण्यासाठी 2 तास लागले. हजारोंच्या संख्येत महायुतीचे कार्यकर्ते यात सामील झाले होते. मनोज कोटक यांच्यासोबत पालकमंत्री विनोद तावडे, खासदार किरीट सोमय्या, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके, भाजप सेनेचे या विभागातील आमदार, पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते हजर होते. आपलाच विजय होणार असा विश्वास मनोज कोटक यांनी व्यक्त केला आहे. मुंबईतील एका मतदारसंघातून अभिनेत्री उर्मिला मातोंडकरला काँग्रेस पक्षाच्या वतीने भाजपच्या गोपाळ शेट्टी यांच्या विरुद्ध उमेदवारी देण्यात आली आहे. उर्मिला यांना काँग्रेसने बळीचा बकरा बनवला आहे अशी प्रतिक्रिया विनोद तावडे यांनी दिली आहे. भाजप, शिवसेना, रिपाई, रासपा, महायुतीचा प्रचाराने तर एक टप्पा पार केला, पण अजून काँग्रेस रांगते आहे. कारण मिलिंद देवराला लढायचंच नव्हतं, प्रिया दत्तना लढायचंच नव्हतं, बळबळ उभं केलं. उर्मिला मातोंडकरजीना सांगितलं की गोविंदा कसा जिंकला असं तुम्ही जिंकाल. आता गोविंदा ज्यावेळी होते ते विरार वसई पालघर होतं. आत्ताचा जो लोकसभा आहे त्या लोकसभेत रामभाऊ नाईकांना 2 लाखाची लीड तेव्हा पण होती असं उर्मिलाजीना काही सांगून तिथे बकरा बनवला आता, आणि त्यामुळे काँग्रेसचा प्रचारच उठत नाही आहे. मला असं वाटतं आहे की देशाच्या जनतेने ठरवलेलं आहे की माननीय मोदीजींना पंतप्रधान करायचं आहे, आणि महाराष्ट्रामध्ये माननीय देवेंद्रजींनी, माननीय उद्धवसाहेबांनी, माननीय रामदास आठवलेजींनी ज्या पद्धतीने आदेश दिले त्याप्रमाणे कार्यकर्ते कामाला लागले. आणि आपण बघितलं असेल खूप जोमाने आज कार्यकर्त्यांची गर्दीमध्ये मतदारांचा योग्य प्रतिसाद होता. आणि हा अर्ज दाखल केल्यानंतर या विभागातील जनतेचा सामान्यत ईज ऑफ लिव्हिंग हे सुकर करण्यासाठी आम्ही सगळेच सेवारत आहोत की ह्यापुढेही काम करू.